काल आणि आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि एकूणच एप्रिल मे महिन्यात झालेल्या राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा, त्यामध्ये स्वाभिमानीची भूमिका, त्याचबरोबर स्वाभिमानीचा झालेला पराभव याचंही सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर राज्यामध्ये सध्या असणारी सद्यस्थिती, दुष्काळानं सगळा महाराष्ट्र भरपळतो आहे, विशेषतः चारा छावण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, गुरांना चारा मिळत नाही, शेतकऱ्यांना त्रास होतो आहे, शिवाय पीक विम्याच्या बाबतीत अनेक घोटाळे झालेले आहेत, विमा कंपन्या मालामाल झालेले आहेत आणि शेतकऱ्याला दुष्काळ पडूनही जर पीक विम्याचा आधार मिळणार नसेल तर मग पीक विम्याचा नेमका फायदा कोणाला झाला हे आता सरकारनं स्पष्ट करावं अशी आमची भूमिका आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्यांनी 1237 कोटी रुपयाचा नफा जर कमवलेला असेल तर मराठवाडा दुष्काळानं होरपळत असताना विमा कंपन्या नफ्यात कशा, या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी सरकारनं द्यावं लागेल. आणि मग दुष्काळात जर नफा कमवत असतील तर मग एरवी पीक चांगलं आल्यानंतर तर मग या कंपन्या मालामालच होणार. मग नेमका हा विमा कोणासाठी आहे, शेतकऱ्यांच्यासाठी आहे का या खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे. आज राज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही, बँका कर्ज नाकारत आहेत, खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आणि जर का कर्ज मिळणार नसेल तर मग शेतकऱ्यांनी खतं कुठून आणायची, बियाणं कुठून घ्यायची, पैसा कुठून आणायचा हा सगळा प्रश्न आहे. त्याचबरोबर आज एक महत्त्वाचा ठराव आम्ही केलेला आहे की राज्याची एकूणच कृषी क्षेत्राची झालेली अधोगती 7.5% हा प्रगतीचा वेग राहिलेला आहे, आर्थिक प्रगतीचा वेग कृषी क्षेत्राचा राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कृषी क्षेत्राला नवीन संजीवनी देण्यासाठी संपूर्ण 7-12 कोरा विनाअट आणि कृषी वीजपंपाची पूर्णपणे बिलं माफ करून खऱ्या अर्थानं शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याची गरज आहे. त्याही संदर्भातला ठराव आजच्या या कार्यकारिणीमध्ये झालेला आहे. कांद्याचा निर्यात अनुदान थांबवल्यामुळे क्विंटलला 400 रुपये कांद्याचे भाव पडलेले आहेत आणि कांदा उत्पादकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. एकतर आधी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकलेला होता, 1000 आणि 1100 रुपये उत्पादन खर्च असताना 1.5 रुपयानं कांदा विकावा लागला शेतकऱ्याला आणि आत्ता थोडासा पैसा मिळा लागल्यानंतर निर्यात अनुदान काढून घेतलं आणि पुन्हा 400 रुपयानं कांद्याचे भाव पडले. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? सोनवणे या शेतकऱ्यानं बीड जिल्ह्यातील सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या लोकमंगल या कारखान्यास ऊस पुरवलेला होता आणि 6 महिन्यापासून ऊसाच्या बिलासाठी हेलपाटी घालूनसुद्धा त्याला पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. पोलिसांनी त्याची चिठ्ठी गायब केली आणि संबंधित कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करणं टाळलं. खरं तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून संबंधितांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सहकार मंत्री, कारण सहकार मंत्र्यांनीच वसुली करून द्यायची असते आणि त्यांच्या कुटुंबियांनीच जर का शेतकऱ्यांचे पैसे बुडवले असतील आणि त्यामुळं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली असेल तर आता याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही मागणीसुद्धा कार्यकारिणीमध्ये करण्यात आली आहे.